उद्धव ठाकरेंकडून निवडणूक आयोगाकडे महत्त्वपूर्ण कागदपत्र सादर करण्यात आलेली आहेत. विधानसभेतील 14 आमदार, विधान परिषदेतील 12 आमदार, तसंच लोकसभेतील 7 खासदार आणि राज्यसभेतील 3 खासदार शिवसेनेत असल्याचा दावा राष्ट्रीय कार्यकारिणीमधील 160 सदस्य, 18 राज्य प्रभारी असल्याचा दावा देखील करण्यात आलेला आहे. 192 जिल्हा प्रमुख, 600 उपजिल्हा प्रमुख, 700 तालुका प्रमुख असल्याचा दावा उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आलेला आहे. उद्धव ठाकरेंकडून हे महत्त्वपूर्ण कागदपत्र आता सादर झालेले आहेत. तर आपण बघतोय एकीकडे उद्धव ठाकरे गटाला कागदपत्र सादर करण्यासाठी म्हणून सांगण्यात आलं होतं आणि त्यानंतर आपण बघतोय की आता उद्धव ठाकरे गटानं ही कागदपत्र सादर केलेली आहेत. रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत. रामराजे, काय अधिकचे अपडेट? बिलकुल, दावा करण्यात आलेला आहे की कशा पद्धतीचे संख्याबळ आहे आणि पक्षामधील सदस्य जे आहेत ते उद्धव ठाकरे यांच्या बाजून आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये 10 लाखापेक्षा जास्त प्राथमिक सदस्य हे उद्धव ठाकरेंच्या सोबत आहेत, शिवसेनेच्या सोबत आहे असा दावा करण्यात आलेला आहे. तर एकनाथ शिंदे यांच्याकडे साधारणतः 7 लाख सदस्य असल्याचा दावा करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर इतर जे राष्ट्रीय कार्यकारिणीमधील 108 सदस्य आहेत ते सुद्धा असल्याचा दावा करण्यात आलेला आहे. फक्त इथे मुद्दा हा येतोय की एकनाथ शिंदे यांनी साधारणतः 11 ते 12 राज्याचे प्रमुख जे आहेत ते सोबत सांगितलेलं आहे, तर इथे 18 राज्याचे प्रभारी जे आहेत ते सोबत असल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे. मग हा दावा कशाच्या आधारे केलेला आहे हे सुद्धा स्पष्ट सांगावं लागणार आहे. मात्र आपली जी ताकद आहे ते सांगण्यात आलेली आहे, परंतु बाकीचे जे डॉक्युमेंट जे आहेत ते सादर करण्यासाठी मात्र पुरावे सादर करण्यासाठी मात्र वेळ मागितलेला आहे आणि सिम्बॉलसाठी जे मागणी केली होती एकनाथ शिंदे यांनी ती मागणी म्हणजेच की लवकर सुनावणी घ्यावी म्हणून ही मागणी कोणत्या परिस्थितीमध्ये मान्य करता येणार नसल्याचं सुद्धा उद्धव ठाकरे गटानं निवडणूक आयोगामध्ये सांगितलेलं आहे. बिलकुल, धन्यवाद रामराजे आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले सगळे ताजे अपडेट्स घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर आपण बघतोय उद्धव ठाकरे गटाकडून आता महत्त्वपूर्ण कागदपत्र जी आहेत ती निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेली आहेत आणि यामध्ये अनेक दावे देखील उद्धव ठाकरे गटानं केलेले आहेत. तर शिंदे गटाचे दावे मात्र यावेळेस उद्धव ठाकरे गटानं फेटाळून लावलेले आहेत आणि आता मात्र निवडणूक आयोग काय नेमकी भूमिका घेतं हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे, कारण ठाकरेंकडून महत्त्वपूर्ण कागदपत्र अखेर सादर झालेली आहेत. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे